8 मेगाहर्ट्स हे आहे रेडिओ मनभावन, ऑलवेज हार्ट टचिंग. आणि श्रोते हो, एक विशेष मुलाखत आज आहे. आपण एक अशा सेलिब्रिटीशी भेटणार आहोत ज्यांनी माझ्या नवऱ्याची बायको असेल, पुढचं पाऊल असेल, चला हवा येऊ द्या, आणि अशी असंख्य ज्या मालिका आहेत त्या मालिकेमध्ये आपल्या अभिनयाची एक अवीट गोडी निर्माण केली आणि एक छाप निर्माण केली अशा अभिनेत्री आपल्या सोबत आहेत. त्यांनी अनेक हिंदी जे नाटकं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. शर्मिला राजाराम शिंदे, नमस्कार. रेडिओ मनभावनच्या सर्व श्रोत्यांना माझ्याकडून नमस्कार आणि थँक्यू सो मच आज आम्हाला इथे तुम्ही बोलवलं. जसं की जळगावचं ऊन फार असत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये खूप तापत जळगाव चंद्रपूर, आणि ह्या जळगावच्या उन्हामध्ये 9 एप्रिलला तुम्ही थंडगार काश्मीर घेऊन येत आहेत. आणि ही जी संकल्पना साकारणाऱ्या ज्या आहेत, निर्माता आहेत, मीनाक्षी निंबाळकर ह्या सुद्धा आपल्या सोबत आहेत. मीनाक्षी ताई, कसं सुचलं बरं की ह्या एवढ्या मोठ्या उन्हात, म्हणजे अक्षरशः आम्ही सुद्धा विदर्भातले आणि कंटाळलो या जळगावच्या गर्मीला, है ना, तर या गर्मीमध्ये थंडी काश्मीर हे कसं सुचलं? जळगावच्या गर्मीत थंडी कशी निर्माण करता येईल याचा विचार करता करता काश्मीर घेऊन येतोय आम्ही. थिएटरमध्ये तुम्हाला काश्मीर बघायला मिळेल, कारण आपल्याला जाता येणार नाहीये बाहेर. काश्मीर पर्यंत जाणं प्रत्येकाला शक्य नाही, म्हणून म्हटलं चल आपण काश्मीरलाच घेऊन येऊया जळगावमध्ये. तर मला शर्मिलाजी तुम्हाला सुद्धा विचारायला आवडेल की अनेक तुम्ही हिंदी नाटकांमध्ये काम केलं, मराठी सिरियलमध्ये सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे, मराठी नाटकामध्ये हे तुमची पहिली वेळ आहे, काय अनुभव होता? हिंदी नाटकं मी थोडीफार केली आहेत आणि म्हणजे गुलजार साहेबांबरोबर मी थिएटर केलेलं आहे. इतक्या मोठ्या व्यक्तीबरोबर हिंदीमध्ये काम केल्यानंतर नंतरही असं मला म्हणायला पाहिजे, नंतरही मला असं वाटत होतं की मराठीत अजून काम करायचं राहिलंय. कारण तुम्ही कुठेही थिएटर जरी केलं तरी जोपर्यंत मराठी कलाकार मराठी रंगमंचावरती काम करत नाही तोपर्यंत त्याला कुठेतरी काहीतरी एक अपूर्ण राहिल्यासारखी फिलिंग असते. कारण मराठी रंगभूमी एवढी समृद्ध आहे आणि जितकी बिझी आणि जितकी रिच टेलिव्हिजन आणि सिनेमा मराठी सिनेमा आहे तेवढाच समृद्ध मराठी रंगमंचावरती काम करणारा कलाकार असतो. कारण एवढं बिझी क्षेत्र आहे हे आणि मराठी मध्ये रोज नवीन नाटकं येतात आणि ज्या सिरियसनेसने मराठी रंगभूमीवरती नाटकं येतात आणि ज्या पद्धतीने सादर केली जातात आणि ज्या संख्येने लोक नाटक बघायला जातात, तर ते बघून म्हणजे लिटरली मराठी थिएटर करून कलाकार जगू शकतो एवढं काम आहे मराठी रंगभूमीवर. तर माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती की आपण इतकी वर्ष टेलिव्हिजनवर काम करतोय आणि इतर माध्यमांमधून कामं करतोय, पण अजूनपर्यंत माझ्या वाट्याला मराठी नाटक आलेलं नाही आणि ह्याची मला फार खंत वाटायची आणि असं वाटायचं की आपल्याला समोरून कुठला प्रोड्युसर मराठी नाटक ऑफर का करत नाहीये, कुठे आपण कमी पडतोय का काय होतंय. पण ते म्हणतात ना सब्र का फल मीठा होत आहे, तर ते झालंय. इतक्या वर्ष इतकी वर्ष मी जी वाट बघितलीये त्या सब्रचं आता मला सफरचंद रूपी हे फळ मिळालंय आणि इतकं गोड आहे हे सफरचंद की मी याचा आस्वाद घेतीये आणि खरंच माझं नशीब खूप छान आहे. कारण पहिलं नाटक ह्या स्केलचं मिळण्यासाठी खर तर खूप खूप मोठं तुमचं नशीब लागायला लागतं, खूप पुण्यही लागते तुमच्या आई वडिलांची. कारण हे खूप मोठ्या स्केलवरचं नाटक आहे आणि दोन फिरते रंगमंच आणि काश्मीर प्रश्न सारखा इतका महत्वाचा विषय आम्ही घेऊन आलोय, तर हे पहिल्याच नाटकात तुम्हाला असा चान्स मिळावा हे क्वचितच घडतं. आणि मी जी वाट बघितली ती सार्थकी लागली आहे आणि झेलम सारखी इतकी मी स्ट्रॉंग भूमिका करते ह्याच्यामध्ये एक कलाकार म्हणून मला इतका आनंद आहे या गोष्टीचा. आणि माझे जे निर्माते आहेत आणि दिग्दर्शक आहेत राजेश जोशी सर, त्यांचे खूप खूप आभार मानते मी की सफरचंद सारखा नाटक आणि झेलम सारखी भूमिका मला माझा माझ्यावर पडलेला शिक्का पुसण्यासाठी मदत करतंय. एक खलनायिका म्हणून जे मला सगळे ओळखतात तो शिक्का मी सफरचंद पासून पुसायला सुरुवात केलेली आहे आणि मी पहिल्यांदाच लोकांना आवडेल अशी लोकांना जवळची वाटणारी अशी मी भूमिका साकारते, चांगली पॉझिटिव्ह भूमिका. नक्कीच तुमच्या सगळ्या भूमिका अप्रतिमच होत्या आणि भरभरून महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रेम केलं. बेसिकली आमच्या पूर्ण फॅमिलीनं माझ्या नवऱ्याची बायको असेल तर आम्ही तुम्ही ज्या दिवशी नाही दिसणार
त्या दिवशी ते करमत नव्हतं, अरे कुठे गेली ही. आणि ही जी आहे आता सफरचंदच्या अनुषंगानं झेलम जे आहे हे कॅरेक्टर काय तुम्हाला याच्यावर वाटलं, कसं वाटलं कॅरेक्टर? कसं वाटलं म्हणजे ज्या दिवशी मला बोलवण्यात आलं आणि मला स्टोरी सांगण्यात आली आणि मी माझं कॅरेक्टर वाचलं, सीन्स वाचले, तेव्हा असं झालं की मी स्वप्न बघते की काय. म्हणजे ह्या कॅरेक्टरला कुठलाही कलाकार नाही म्हणू शकत नाही. म्हणजे त्यांनी मला जेव्हा शेवटी सगळं झाल्यावरती ऑडिशन वगैरे झाल्यावर विचारलं की तुम्ही कराल का, तर म्हटलं तुम्ही हा प्रश्नच विचारू नका मला, कारण कुठलाच कलाकार असा नाही जो ह्या पात्रासाठी नाही म्हणेल. म्हणजे अक्षरशः इतकी ग्रीड जागेल तुमच्या आतमध्ये कलाकार म्हणून की नाही नाही मला, मी बाकी सगळं सोडून देईन, मला हे हा रोल करायचा आहे आणि ह्या नाटकात काम करायचं आहे, असं हे नाटक आहे. आणि झेलम नाव म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, झेलम नदी आहे जी काश्मीरमधून पाकिस्तानात जाते वाहत. तर एक्झॅक्टली झेलम काय पात्र हे नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेल. पण एक कट्टर देशप्रेमी आहे झेलम आणि रेफ्युजी आहे, काश्मीरी रेफ्युजी मुलगी आहे आणि खूपच स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. आणि मी सगळ्या कलाकारांमध्ये एकटी स्त्री आहे आणि त्यांच्या तोडीस तोड मला अभिनय करावा लागतोय, कुठेही कमी पडून चालणार नाही. पण ते पात्रच इतकं सुंदर लिहिलंय, इतकं स्ट्रॉंग लिहिलंय की माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे की जर लेखकाने इतकं छान लिहून ठेवलंय तर आपल्याला त्याला न्याय द्यायला पाहिजे. आणि मी खूप प्रयत्न करते या कॅरेक्टरला न्याय देण्याचा. जसं शंतनु मोघे सारखं म्हणजे मोठ्या पडद्यावर लहान पडद्यावर काम केलेली व्यक्ती, काय अनुभव होता तुमचा? जसं तुम्ही सांगितलं एकटी स्त्री, झेलम नदी एकटीच आहे काश्मीरमध्ये, तर ही जे झेलमचं कॅरेक्टर करताना किंवा शंतनु सोबत काम करताना काय अनुभव आले? शंतनु मोघे खूपच उत्कृष्ट कलाकार आहे. त्याच्या अभिनयातून, आवाजातून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक खूप छान जागा निर्माण केली आहे, आदराची जागा निर्माण केली आहे. आणि त्याने भरपूर काम केले आत्तापर्यंत, थिएटर पण त्याने खूप केलं आहे, माझ्यापेक्षा जास्त थिएटरचा अनुभव त्याला आहे. आणि त्याच्याच बरोबर इतरही कलाकार खूप अनुभवी आहेत ज्यांनी जास्त थिएटर केले माझ्यापेक्षा. तर प्रत्येकाकडून मला प्रत्येक प्रयोगामध्ये काही ना काहीतरी शिकायला मिळतं. आणि सगळी टीम इतकी छान आहे की ऍक्टर्समध्ये इतकं प्रेम आहे आणि मी एकटी मुलगी असून सुद्धा ते मला कुठेही असं जाणवू देत नाही की तू एकटीच आहेस वगैरे. मी एक मुलगा असल्यासारखी त्यांच्यामधली ते मला त्यांच्यामध्ये मिसळून घेतात आणि माझी खूप काळजी घेतात. आणि मी किती चिडले ओरडले त्यांच्यावर तरी गप्प बसतात. तर मी एकटी मुलगी आहे म्हणून असं काही मी खूप कमजोर आहे असं समजू नका. त्यांच्यावर तेवढीच दादागिरी मी सुद्धा करते आणि ते पण प्रेमाने ते सगळं सहन करून घेतात. आणि खूप शिकते मी सगळ्यांकडून आणि प्रत्येक कलाकारांमध्ये काहीतरी एक आहे जे आपण त्यांच्याकडून घेऊ शकतो. आणि एक प्रोसेस जी आहे नाटकाची, जी प्रोसेस नाटकामध्ये खरं तर प्रोसेसची मजा असते जी दुसऱ्या माध्यमांमध्ये आपल्याला मिळत नाही. सीन येतो तुम्ही करता आणि ते तिथे संपतं, पण नाटकामध्ये आपल्याला खूप काही त्या प्रोसेसमध्ये शिकायला मिळतं. रोज आपण ऍक्टर म्हणून तयार होतो, परिपक्व होत जातो. तर असा विषय आणि अशा पद्धतीची जी कास्ट आहे, इतकी सुंदर कास्ट आणि अनुभवी कलाकार आहेत, शंतनू, संजय जमखंडी, प्रमोद शेलार, अमीर तडवळकर, त्याच्यानंतर नवोदित कलाकार राज आर्यन कासुर्डे, अक्षय वर्तक आणि कोण विसरते का मी, बॅक स्टेज कलाकार, असे इतके सगळे तगडे कलाकार आहेत. त्यांच्याकडून मी शिकते आणि लाड पण करून घेते आणि मला खूप मजा येते. काय सांगाल जळगावकरांना सफरचंद का पहावा? सफरचंद याकरिता पहावा कारण अशा पद्धतीचं नाटक तुम्ही मराठी रंगमंचावरती पहिल्यांदा बघणार आहात. 1962 मध्ये तो मी नवीच नावाचं नाटक आलं होतं ज्यात पहिल्यांदा तुम्ही फिरता रंगमंच पाहिला होता, म्हणजे आपण नाही बघितलाय कारण ते 1962 मध्ये आलं होतं. आणि त्यानंतर आत्ता 2023 मध्ये फिरता रंगमंच परत आलेला आहे आणि एक नाही तर दोन दोन फिरते रंगमंच आपल्याकडे आहेत. आणि स्मोक किंवा स्नोफॉल, काश्मीरमध्ये फिरणाऱ्या त्या त्या बोट्स, झेलम नदी, तिथली घरं, बंदुका, लढाई, सगळं सफरचंदाची झाडं, हे सगळं अक्षरशः विश्वास बसणार नाही अशा पद्धतीने स्टेजवरती ते निर्माण केलेलं आहे. एक वातावरण निर्मिती केली आहे आणि म्युझिक जे आहे, म्हणजे काश्मीरच्या खोऱ्यातनंच म्युझिक आणून आम्ही स्टेजवरती तुम्हाला ऐकवतोय, असं सगळं इतकं ऑथेंटिक आहे इकडे. आणि हा अनुभव तुम्हाला जर तुम्ही नाटक नाही बघितलं तर तुम्ही हा अनुभव मिस कराल. तर आणि असा विषय, इतका महत्वाचा विषय आपण आणलेला आहे आणि ओटीटीच्या काळामध्ये जिथे लोक स्वतः
स्वतःच्या घरामध्ये एकटे बसून सगळं बघतायत आणि सोशल मीडियाचा हा जो काळ आहे जिथे प्रत्येक जण आपल्या आपल्या प्रायव्हेट प्रायव्हसीमध्ये बसून आपली मतं मांडतंय, ह्या काळामध्ये एका छताखाली 1000-1500 लोकांनी एकत्र बसून अशा या विषयाचं नाटक बघण्याची गरज आहे आणि एक विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे. कारण सोशल मीडियाने, जरी सोशल मीडिया एक स्ट्रॉंग मीडियम आहे आणि त्याची रीच खूप आहे आणि त्याचे जितके फायदे आहेत तोटे पण आहेत, कारण आपण सगळे एकमेकांपासून थोडे लांब गेलोय, तर एकत्र येऊन बसून चर्चा तुम्हाला करता येईल या नाटकावर आणि हा विषय प्रत्येक जनरेशनच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. लहान मोठे सगळ्यांनी हा एकत्र बसून बघावा असा विषय आहे. म्हणून हे नाटक तुम्ही नक्की बघा, कारण एक रिस्क घेतलेली आहे आपल्या प्रोड्युसर्सनी आणि आपल्या दिग्दर्शकांनी. कारण अशा विषयाला खरं तर लोक हात घालायला घाबरतात, कारण नुसतंच कमर्शियल फॅक्टर नाही म्हणजे खर्चच नाही, तर अशा विषयांबद्दल बोलताना जरा भीती वाटते लोकांना की काही कॉन्ट्रोवर्शियल होईल की काय. पण कुठेही कॉन्ट्रोवर्सी न करता आम्ही जवळजवळ 36 वर आता प्रयोग केलेले आहेत. तर जर कोणी इतका मोठा चॅलेंज जर आपल्यासाठी घेत असेल आणि मराठी प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं जर कोणी घेऊन येत असेल, तर आपण ते आपल्या घरातून निघून नाट्यगृहात येऊन बघायलाच पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही नका मिस करू, कारण हे जर नाटक तुम्ही मिस केलं आणि जर संपले ह्याचे प्रयोग, संपणार तर नाहीच आहे, आम्ही 1000-2000 प्रयोग करू अशी आमची इच्छा आहे. पण जर शुभेच्छा तुम्हाला, थँक्यू, तर तुम्ही मिस नका करू, प्लीज या आणि बघा सफरचंद. मीनाक्षीताई, जसं की तुम्ही निर्माता आहात या सफरचंदाचे, दोन फिरते रंग म्हणजे जसं आताच शर्मिलाने सांगितलं की पहिल्यांदा 1962 नंतर पहिल्यांदा हा प्रयोग होतोय आणि दोन फिरते रंगमंच आहेत, काय आज 36 प्रयोग जवळपास तुमचे झालेले आहेत, काय अनुभव होता सुरुवातीला जेव्हा पहिला प्रयोग होता त्यावेळेस, काय तुमच्या मनामध्ये गालमेल होती सुरू? नक्कीच सेन्सिटिव्ह विषय घेऊन जर आपण कुठलं नाटक बनवतोय, एवढे मोठा रंगमंच घेऊन बनवतोय, तर धाकधूक होतीच, पण तेवढा विश्वासही होता की नाही आपण बरोबर करतोय जे काय करतोय ते. आणि पहिला प्रयोग आमचा ठाण्यात झाला, गडकरी रंगायतनला, तिथला प्रतिसाद बघून मग एक आत्मविश्वास आला की नाही खूप छान होईल आणि खूप छान चाललंय आमचं. यात प्रेम, राग, द्वेष सगळे भाव आहेत आणि प्रत्येक एज ग्रुप, जसं आता शर्मिला बोललीच की प्रत्येक एज ग्रुपनी बघावं असं हे नाटक आहे. तो सगळे जे लोक येऊन बघून गेले त्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या, खूप छान छान अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळाल्या, खूप प्रेम मिळतंय, प्रतिसाद मिळतोय चांगला, तर आता ती भीती राहिली नाहीये जी पहिल्या प्रयोगाला होती, आता आमचं चांगलं चाललंय. अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, अशी कितीतरी लोक आहेत ज्यांनी आयुष्यात कधी नाटकच बघितलेलं नाहीये आणि मोस्टली या नवीन पिढीची मुलं ज्यांना जी ओटीटी मय झालेली आहे, ज्यांना फक्त, मी स्वतः सुद्धा या जनरेशनची आहे, मी स्वतः सुद्धा नाटक सॉरी ओटीटी वर कॉन्टेंट कन्झ्युम करते, मी बरेच वेब शोज बघते, पण मला यांना हे सांगायचं आहे की जर तुम्हाला असं वाटत असेल की सिनेमा आणि ओटीटी ह्याच्यापेक्षा जास्त काय असेल म्हणजे नाटकामध्ये, म्हणजे तितकी मजा येणार नाही आपल्याला असं जर तुमचा समज असेल, तर हा समज तुमचा ब्रेक होणार आहे. कारण जितकी लोक सुरुवातीला आम्ही जेव्हा पोस्टर ह्याचं हे केलं होतं, प्रमोट केलं होतं सोशल मीडियावर, तेव्हा लोकांनी मला विचारलं होतं की तुमचा हा सिनेमा येतोय का, तर तेव्हा मी सगळ्यांना सांगत होते की सिनेमा नाही हे नाटक आहे. तर तीच लोक जेव्हा नाटक बघायला आली तेव्हा त्यांनी मला सांगितलं की ऍक्च्युली सिनेमाच आहे, की त्या पद्धतीने आम्ही एक्झिक्यूट केलेलं आहे सगळं. तर तुम्हाला जर असं वाटत असेल की नाटकात काय मजा येणार, तर ज्या लोकांनी कधी नाटक बघितलं नाहीये तुमचा गैरसमज दूर होणार आहे, हे मी तुम्हाला ह्याची गॅरंटी देते. तर नक्की ज्यांनी कधीच नाटक बघितलं नाही आयुष्यात, आमच्या नाटकापासून सुरुवात करा आणि तुम्ही अजिबात निराश होणार नाही. नक्कीच, आम्ही आता छोटासा एक व्हिडिओ लाईक प्रोमो बघितला आणि असं 2 मिनिटासाठी किंवा 2 क्षणासाठी असं वाटलं की आम्ही खरंच चित्रपट पाहत आहोत का किंवा वेबसिरीज पाहत आहोत का, असं अप्रतिम नाटक आहे. आणि आम्ही सुद्धा जळगावकरांना आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करतो की नक्कीच तुम्ही सफरचंद खा आणि सफरचंद पहा सुद्धा, आणि काश्मीरचा जो थंड वातावरण आहे ते या जळगावच्या गर्मीमध्ये तुम्हाला नक्कीच काही वेळ सुखावेल, आणि हा नवीन प्रयोग आहे त्या नवीन प्रयोगाचे तुम्ही ऐतिहासिक साक्षीदार व्हा. जसं की मीनाक्षीताई, काश्मीर यात्रा म्हणजे काश्मीरवर हा आपला पूर्ण नाटक आहे सफरचंद, आणि खूप छान थीम आपण ह्या माध्यमातून लोकांसमोर आणलेली आहे, त्या काश्मीरचं रक्षण किंवा संपूर्ण भारताचं रक्षण जे सैनिक करतात
त्या सैनिकांचंही काही उत्तरदायित्व आपलं असतं, असं काही तुम्ही केलेलं आहे का की आपल्या नाट्य प्रयोगामधून सैनिकांना काही निधी किंवा व्हॉट एव्हर कशा पद्धतीनं सैनिकांसाठी तुम्ही काम करता? नक्कीच आपल्या नाटकात सैनिकांसाठी म्हणजे त्यांचं सुख दुःख आपण दाखवलेलंच आहे आणि आपल्या नाटकासाठी जो आपल्या नाटकाचा प्रयोग होणार आहे जळगाव येथे संध्याकाळी 7:30 9 एप्रिलला तर त्यासाठी आपण एक विशेष योजना आपल्या सैनिकांसाठी ठेवली आहे. त्यांच्यासाठी आपण 100 तिकीट फ्री मध्ये ठेवली आहेत फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह बेसिसवर. तर ही जी मला एक विचारायला आवडेल तत्पूर्वी की कोणकोणते पुरस्कार आपल्याला मिळालेले आहेत? आम्हाला माझा पुरस्कार मुळे काकांचा जो मराठीतला ऑस्कर समजला जातो तो पुरस्कार शांतनूला मिळालाय सर्वोत्कृष्ट लक्षवेधी अभिनेता म्हणून आणि दुसरा एक संदेश बेंद्रे यांना मिळालाय नेपथ्यासाठी आणि आम्हाला मटा सन्मान मिळाले आहे. 3 पुरस्कार मिळाले नेपथ्य संगीत आणि प्रकाश योजना आणि झी नाट्य गौरव साठी आम्हाला 1/2 डझन नामांकन आहेत. 6 नामांकन आम्हाला मिळाली आहेत प्रकाश योजना नेपथ्यासाठी वेशभूषा संगीतासाठी. ओके संगीत आमचं सचिन जिगर यांनी केलं या म्हणजे आम्हाला खूपच छान वाटतंय सांगताना की बॉलिवूडचे सुप्रसिद्ध म्युझिक कंपोजर सचिन जिगर यांनी आपल्या नाटकाचं म्युझिक केलंय आणि त्याशिवाय अभिनेता शंतनू मोघे आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री माला अशी 6 नामांकनं सुद्धा आम्हाला यावर्षी झी नाट्य गौरवची आहेत. बरं आणि अजून एक गोष्ट एक सगळ्यांना विशेष सूचना माझ्याकडनं नाटक बघायला येताना शॉल स्वेटर घेऊन या कारण की गर्मीमध्ये थंडी काय असं होणार आहे. तर शर्मिलाजी आणि मीनाक्षीजी तुमचं खूप खूप आभार. तुम्ही रेडिओ मनभावनच्या स्टुडिओमध्ये आलात तुमचे विचार मांडलेत सफरचंद या नाटकाबद्दल आणि त्या प्रयोगाबद्दल विस्तृत अशी चर्चा आपल्या लोकांना पोहोचली आणि निश्चितच जळगावकर याचा फायदा घेतील आणि शॉल स्वेटर घेऊन नक्कीच ते येतील आणि सर्वांनी यायचं आहे हे मी सुद्धा तुम्हाला आवाहन करतो. आपण मुलाखत दिलीत त्याबद्दल रेडिओ मनभावन आणि आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपले खूप खूप आभार धन्यवाद नमस्कार. थँक्यू. ऐकत रहा रेडिओ मनभावन.